हेलो स्टूडेंट, वेलकम ऑल ऑफ यू। आज अपन प्रॅक्टिकल आहे थिअरी ऑफ मशीनचं, त्यामध्ये 2 2 4 3 8 कोर्स कोड जो आहे त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत आपले 10 प्रॅक्टिकल्स झालेले आहेत। ओके, तर आज आपण प्रॅक्टिकल नंबर 11 असेंब्ली अँड डिसअसेंब्ली डिफरंट क्लचेस। ओके, असेंब्ली अँड डिसअसेंब्ली डिफरंट टाइप्स ऑफ क्लचेस। आता ॲक्च्युली याच्यामध्ये हे जे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल नंबर आपले 10 प्रॅक्टिकल झाले आहेत, आणि हे जे प्रॅक्टिकल आहेत ते ॲक्च्युली प्रॅक्टिकल नंबर 11 12 असं कंबाईन मिळून कंबाईनमध्ये आहे। त्याच्यामध्ये पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड असं प्रॅक्टिकल आहे। ओके, सो आता आपण बघूया प्रॅक्टिकल नंबर 11 and 12। ओके, असेंब्ली अँड डिसअसेंब्ली ऑफ क्लचेस। तर ह्याच्यामध्ये आपला क्लच हा पार्ट झालेला आहे ऑलरेडी, म्हणजे थिअरी याचे झालेले, टाइप्स ऑफ क्लच झालेला आहे, वर्किंग फंक्शन ऑल सगळं आपण याच्यामध्ये थिअरीमध्ये सगळं कव्हर केलेलं आहे। आता प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही काय करायचं आहे, प्रॅक्टिकल नंबर लिहायचा आहे, प्रॅक्टिकल टायटल लिहायचं आहे, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स समोर जे दिसते आता प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स हे लिहून काढायचं आहे। ओके, त्याच्यानंतर रिसोर्स रिक्वायर्ड, आता इथे तुम्हाला दिसतंय रिसोर्स रिक्वायर्ड, ते रिसोर्स रिक्वायर्ड लिहायचं आहे, हा टेबल आहे तो टेबल कम्प्लीट करायचा आहे। ओके, आफ्टर दॅट तुम्ही काय करायचं आहे, आता इथं आपल्याला सिंगल प्लेट क्लच, तुम्ही काय करायचं आहे सिंगल प्लेट क्लच जो आहे त्याची डायग्रॅम, सिंगल प्लेट क्लचची डायग्रॅम, वर्किंग कन्स्ट्रक्शन वर्किंग हे तुम्ही लिहून काढायचं आहे याच्यामध्ये। ओके, कारण त्याचे जे पार्ट्स आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत, त्यामुळं ती डायग्रॅम जी आहे सिंगल प्लेट क्लच, तर ती तुम्ही काय करायची आहे ड्रॉ करायची आणि त्याचे पार्ट्स दाखवायचे। ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन क्वेश्चन दिलेले आहेत, ते दोन क्वेश्चन कंप्लीट करायचे आहेत, त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत। लिस्ट डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ क्लच, म्हणजे क्लचचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स कोणते आहेत त्याची लिस्ट आहे ती तुम्ही लिहायची आहे। अँड सेकंड क्वेश्चन इज स्टेट द फंक्शन ऑफ डायफ्रॅम स्प्रिंग। तर डायफ्रॅम स्प्रिंग ऑलरेडी आपण थिअरीमध्ये कव्हर केलेलं आहे, तर त्याचं फंक्शन जे आहे ते तुम्ही लिहायचं आहे। ओके, सो या प्रॅक्टिकलमध्ये इतकंच आहे, जास्त काय प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला लिहायचं नाही, तर फक्त तुम्ही काय करा की क्लचची असेंब्ली आणि डिसअसेंब्ली मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो व्हॉट्सअपला, क्लच असेंब्ली अँड डिसअसेंब्ली, तो तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे। ओके, सो ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये फक्त एवढंच लिहायचं आहे, प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स लिहायचं आहे, रिसोर्स रिक्वायर्ड लिहायचं आहे आणि सिंगल प्लेट क्लच जो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग डायग्रॅम लिहून काढायचं आहे याच्यामध्ये, आणि हे क्वेश्चन दोन आहेत त्याचे आन्सर्स। ओके, सो इतकंच या प्रॅक्टिकल नंबर 11 and 12 याच्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे। ओके, ओके, गुड बाय।